स्वावलंबन पेन्शन योजना, नॅशनल पेन्शन स्कीम. तर मित्रांनो, आज या योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. भारत सरकारची स्वावलंबन पेन्शन योजना, या योजनेसंदर्भात आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्याही शाखेमध्ये अधिक माहिती मिळेल. ही योजना सर्व भारतीय असंघटित म्हणजे अशासकीय व्यक्तींकरता आहे. यामध्ये 18 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींना लाभ घेता येतो. समजा आपण वर्षाला 1200 रुपये बँकेत भरले तर भारत सरकारतर्फे 1000 रुपये अनुदान देण्यात येते. उदाहरणार्थ यशचे वय 18 वर्ष आहे, त्याने स्वावलंबन पेन्शन योजनेत दरमहा 100 रुपये जमा केले म्हणजे वर्षाला त्याने 1200 रुपये प्लस शासनाचे 1000 रुपये अनुदान प्लस 264 रुपये व्याज असे एकूण 2464 रुपये जमा होतात. असेच यश वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 100 रुपये दरमहा जमा करत गेला तर 60व्या वर्षी त्याच्या खात्यात 26,63,787 रुपये जमा होतात व 61व्या वर्षापासून त्याला दर महिन्याला 26,000 रुपये पेन्शन सुरू होते. अशा प्रकारे दर महिन्याला यश दरमहा 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये ते 1000 रुपयापर्यंत बँकेमध्ये जमा करू शकतो. वयाच्या 50व्या वर्षी यश महत्वाच्या कौटुंबिक कामासाठी 60% रक्कम काढू शकतो व उर्वरित 40% रकमेवर त्याला पेन्शन घेता येईल. लाभधारकाच्या मृत्यूनंतर सर्व रक्कम त्याच्या वारसाला मिळेल. ही योजना प्रत्येकासाठी महत्वाची आहे. या योजनेची चौकशी नक्की करा व पेन्शन योजनेचा लाभ घ्या. कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. सविस्तर माहितीसाठी स्वावलंबन योजना .in या संकेतस्थळाला भेट द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आमचा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.